सदन में मुस्लिम मराठा धनकर आरक्षण पर चर्चा हुई है। मुस्लिम और मराठा को आरक्षण नहीं है, उन्हें आरक्षण मिलना चाहिए, मगर धनकर समाज को पहले से ही 3.5% आरक्षण दिया गया है। उन्हें आदिवासियों से आरक्षण देने को मेरा विरोध है, यह कहना है विधायक सुनील भुयार का। उन्होंने आज सदन में चर्चा के बाद मीडिया से बात की। भूमिका मांडली, ज्या समाजांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी मागणी करणं रास्त आहे। मराठा समाजाला आरक्षण नाही त्यांची मागणी रास्त आहे। ओबीसींच्या हक्कांना गदा न आणता हक्कांवर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी रास्त आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी करत त्यांना आरक्षण नाही ती मागणी रास्त आहे। परंतु ज्या धनगर समाजाला NTC मध्ये भटक्या विमुक्त क प्रवर्गामध्ये 3.5% आरक्षण आहे त्यांची पुन्हा नव्याने मागणी आहे की आम्हाला आदेशामध्ये आरक्षण द्या। ही मागणी चुकीची आहे आणि त्याला आमचा विरोध आहे हे आज मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं। कारण आदिवासी समाजामध्ये जे आरक्षण आहे ते 7.5% आहे आणि 7.5% आरक्षण हे 47 जमातींना आहे। आता 47 जमातींना 7.5% आरक्षण आणि एका जमातीला त्या ठिकाणी 3.5% आरक्षण हा फार मोठा विरोधाभास आहे। आणि म्हणून जेव्हा 1956 साली या महाराष्ट्र राज्याचं बॅकवर्ड कमिशन त्या ठिकाणी त्याचं बॅकवर्ड कमिशनने प्रस्ताव लागू केला त्यावेळेला धनगर समाजाला OBC मध्ये त्या ठिकाणी टाकलं होतं। 1976 साली नव्याने भटक्या विमुक्तांच्या कवर प्रवर्गामध्ये धनगर समाजाला दुसऱ्यांदा आरक्षण त्या ठिकाणी दिलं, सेकंड टाईम दुसऱ्यांदा आणि 3.5% आरक्षण। 1986 साली त्या ठिकाणी यशवंतराजे केंकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती, ती त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने साफपणे फेटाळली की धनगर समाज हा कुठल्याही प्रतिमध्ये आदेशी प्रवर्गामध्ये मोडू शकत नाही। असं असताना आपण ज्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रेज ज्युडिकाटा म्हणतो की एखाद्या प्रकरणामध्ये जर एखादा न्याय झाला असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी तो न्याय पुन्हा मागता येत नाही। असं असताना काही लोक राजकीय दबावापोटी या ठिकाणी सातत्याने जाणूनबुजून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचं काम करत आहेत असा माझा त्या ठिकाणी सरकारला सवाल आहे आणि आरोपसुद्धा आहे। 47 जमाती या आदिवासी प्रवर्गामध्ये आहेत, त्यांचा विकास होणं अजून बाकी आहे। शासन पूर्ण बजेटसुद्धा देत नाही 9.24 प्रमाणामध्ये 6% पूर्ण देतं आणि असं असताना काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी जाहीरपणे धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचा घाट घालत आहेत, याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही ही माझी भूमिका या निमित्ताने मी आज विधानसभेमध्ये मांडलेली आहे।